खासदार तुमचा कोण असावा? आरोळा पाटील. यावेळी दादांना संधी. आढळराव पाटलांना? हा, आढळराव पाटील मतदान जास्त होईल. मी जोर लावलं आढळराव पाटलावर तुम्ही का बरं? कारण काम करणारे नेता आहे तू. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे का बरं? अमोल कोल्हे चांगला माणूस आहे, विकास कार्य करतो. कोण वाटतं दोघांपैकी कोण वाटतं जवळ? तसं नो गॅरंटी. देर इज हाऊ मेनी क्वेश्चन्स आय नो दॅट पॉईंट. म्हणजे प्रत्येक वाडी वस्त्यावर गेलेला माणूस आहे आणि खासदार कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हवा पाहायला गेलंय तर नक्कीच शिवाजी दादा मला असं वाटतंय प्रचंड बहुमताने विजय होतील. तर आत्ताची परिस्थिती पाहता 100% शिवाजी आढळराव पाटील हे कमीत कमी 1 ते 1.5 लाखांनी निवडून फरक जात. आता तर अमोल कोल्हे बरं वाटतात. बरं, आढळराव पाटीलला आम्ही मागे 3 निवडून आणलं, आणलं काही नाही, पाणी आणलं नाही. तुमचा नवीन खासदार कोण असावा? आढळराव. सध्या तरी महायुतीची हवा ही जुन्नर तालुक्यातून आणि जुन्नर शहरातून सगळीकडे जी आहे ती महायुतीचीच हवा आहे. शिरूरमध्ये काय आहे, काय लोकांचा मूड आहे? अमोल कोल्हे. कुणाची बाजू भक्कम आहे? आढळराव पाटील. आढळराव पाटलाची का बरं? कसं काय आढळराव पाटील मदतीला धावून येतात ना? आढळराव पाटीलाची हवा आहे सध्याला. बरं, कसं काय बरं आढळराव पाटलांची हवा? नेमकं काय कामं केले त्याने असं? भरपूर काय कामं केलेले आहे. राम राम मंडळी, मी विष्णू सानप. लोकसभेच्या निवडणुकीत मी येतोय मतदारांच्या मनातलं जाणून घेण्यासाठी. पंतप्रधान कोण होणार, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत कुणाचा आहे वार? मतदारांना कोणत्या प्रश्नाला जावं लागतंय सामोर? मतदारांचे कोणते सुटले प्रश्न आणि कोण आहे त्यांच्या डोक्यात उमेदवार? मागच्या वेळी निवडून दिलेले नेते त्याच पक्षात आहेत ना? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी येतोय तुमच्या मतदारसंघात. लेट्स अप ग्राउंड रिपोर्ट मध्ये मी महाराष्ट्र बोलतोय. महाराष्ट्राची राजकीय स्पंदनेटी पणारा खास शो पाहायला विसरू नका. लेट्स अप मराठी. मी आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघामधली जी लढत असणार आहे ती फार इंटरेस्टिंग असणार आहे. अनेक राजकीय समीकरणं बदललेली आहेत. आढळराव पाटील आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत, तर अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार होते ते आता पुन्हा एकदा मैदानामध्ये आहेत. ते शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत. या दोन राष्ट्रवादीमध्ये एक उभी फाईट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघामध्ये शिरूरमध्ये आढळराव पाटलांनी सलग 3 खासदार झाले होते, मात्र त्यांचा गेल्या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. यावेळेस शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचा कल काय आहे, काय त्यांचा मूड आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. कोल्हे ना आढळराव पाटील उभे आहेत, तुम्हाला काय वाटतं नवीन खासदार तुमचा कोण असावा? आढळराव पाटील. का बरं आढळराव पाटील? आढळराव पाटलांनी मागच्या वेळेस जे 15 निवडून आलेले आहेत त्यांनी भरपूर विकास केलेला आहे आणि जे रस्त्याचे कामं आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे केलेले आहे. आणि अमोल कोल्हे का नको? अमोल कोल्हे आम्ही ओळखतच नाही. ओळखतच नाही का बरं? ते तुमच्याकडे आले नाही का? काय ते म्हणतात आम्ही भरपूर विकास कामं केले. नाही, आढळराव पाटला ओळखतो. आढळराव पाटला तुम्हाला गॅरंटी वाटते का? आढळराव पाटला हा गॅरंटी वाटते. काका, आता काही दिवसानंतर मतदान आहे शिरूर लोकसभेसाठी. आढळराव पाटील 3 खासदार तुम्ही निवडून दिले, गेल्यावेळेस अमोल कोल्हे होते, आता यावेळेस कोणाला संधी? यावेळी दादांना संधी. आढळराव पाटलांना? हा. का बरं? पहिल्यापासून एक आपला माणूस आहे. आपला माणूस आहे. अमोल कोल्हे पण खासदार होते या ठिकाणी, ते म्हणतात भरपूर कामं केले. नाही एवढी कामं नाही. नाही. काय अपेक्षा होत्या तुमच्या, काय केलं पाहिजे होतं असं? एवढं नाही, मी अडाणी माणूस आहे, मला एवढं बोलता नाही. काय वाटतं नेमकं काय व्हायला पाहिजे? तसं अमोलही ते बी यायला पाहिजे नव्हते, पण काम कमी आहे त्याच्यामुळं. बरं, आढळराव पाटलांना संधी द्यायला पाहिजे. हा, आता काही दिवसावर मतदान आलंय. आले. आढळराव दादा 5 उभे आहेत आता लोकसभेला. अमोल कोल्हे पुढे, गेल्या वर्षी तुमचे खासदार. काय होईल तुम्हाला वाटतं? आढळराव पाटील मतदान जास्त होईल. मी जोर लावला आढळराव पाटलावर तुम्ही का बरं? कारण काम करणारे नेता आहे तू. बरं, काय कामं केलीत आढळरावांनी? सरकारी सगळी कामं केलेली आहेत तालुक्यात. काय कामं केलीत? ह्या रस्त्याची दुरुस्ती वगैरे असे जागी जागी पूल बायपास. सामान्यांमध्ये फिरणारा खासदार आहे, गोरगरिबांच्या कार्यक्रमाला हजर राहणारा आणि जनसंपर्क जबर आहे माणसाचा त्या. म्हणजे प्रत्येक वाडी वस्त्यावर गेलेला माणूस आहे आणि खासदार कसा असतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. इथं वाटतो बरं तुम्हाला अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांमध्ये काय? नाही, कोल्हे बी चांगला आहे तसं नाही, पण आढळराव म्हणजे कसं, कोल्हे 5 होते त्यांनी
जास्त काही निधी वगैरे आणला नाही आपल्या तालुक्यात. मला काय वाटतं फरक दोन्ही नेत्यांमध्ये? काम करणारी नेता आढळ पाटील बस. कोल्हेनी काय केलंय 5 वर्ष? काय आलेच नाही, भेटलेच नाही आमच्या गावात इथं वाडीला, इकडं 24 वाड्यांना आलेच नाही कधी. बर, काय वाटतं काका, आढळराव आणि अमोल कोल्हे उभे आहेत, कोणाची बाजू तुम्हाला भक्कम वाटते? अमोल कोल्हे. अमोल कोल्हे का बरं? अमोल कोल्हे चांगला माणूस आहे, विकास कार्य करतो. शरद पवारामुळं त्याला मतदान द्यायचं हो. आणि भाजपने तरी काय केलं आहे, दूध महा स्वस्त केलं, शेतकऱ्यांना डबावलं सगळं, कांदा निर्यात बंदी केली, गॅस वाढवला, हा सगळे महागाई करून टाकली, त्यामुळे अमोल कोल्हे. काकू, आता आढळराव पाटील उभे आहेत महायुतीकडून नरेंद्र मोदीच्या बाजूने आणि दुसऱ्या बाजूने उभे आहेत अमोल कोल्हे. तुम्हाला काय वाटतं तुमचा नवीन खासदार कोण असावा? आढळराव. आढळराव? आढळराव पाटील. आढळराव पाटील का? मग ते मोदीचा माणूस आहे तो. मोदींचा माणूस आहे हो. बरं, तुम्हाला काय वाटतं येतील का निवडून? येणार ना. दादा, काय वाटतं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये टाईट फाईट असे बोललं जात आहे, तुम्हाला काय वाटतं कोणाची बाजू भक्कम आहे, कोणाची हवा आहे? सध्या तरी महायुतीची हवा ही जुन्नर तालुक्यातून आणि जुन्नर शहरातून सगळीकडे जी आहे ती महायुतीचीच हवा आहे. कारण की मागच्या पंचवार्षिकमध्ये आपल्या नरेंद्र मोदींनी, पंतप्रधान जे आहेत देशाचे, त्यांनी जी कामं केलेली आहेत त्याने सर्वच गट म्हणजे समाजाच्या सर्वच घटकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील हे एकमेकांच्या पुढे उभे ठाकलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं कुणाची बाजू भक्कम आहे? आढळराव पाटील. का बरं, तुम्हाला असं का वाटतं आढळराव पाटलांची बाजू भक्कम आहे? त्यांनी रस्त्याची कामं केली, बैलगाडा चालू केला, सगळी कामं व्यवस्थित केली. काय तुमचं मत काय आढळराव पाटलांबद्दल एकंदरीत? ते आढळराव पाटील यायला पाहिजे. येतील असं तुम्हाला विश्वास वाटतो? विश्वास येणार. ताई, काय वाटतं शिरूरमध्ये कोणाची हवा आहे, अमोल कोल्हे की आढळराव पाटील? आढळराव पाटलांची. का बरं, कसं काय आढळराव पाटील? मदतीला धावून येतात ना, त्यामुळं सगळे गोरगरिबांना धावून येतात, त्याच्यामुळं ते येतील निवडून. बरं, याच्या आधी तुमचे खासदार कोण होते माहिती आहे का? अतुलदादा बेंके होते. हा, ते आमदार आहेत. खासदार कोण? कोल्हे. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. बरं, आता परत एकदा निवडणूक लागली लोकसभेची, आढळराव पाटील उभे आहेत आणि अमोल कोल्हे उभे आहेत, काय वाटतं तुम्हाला कोणाची बाजू भक्कम आहे? आढळराव पाटलांची. बरं, का बरं, आढळराव पाटील कसा माणूस आहे तुम्हाला? त्याचं काम केलंय, भरपूर काम केलंय, तसं दुसरे पण काम केलंय. अच्छा, त्यामुळे आढळराव पाटील तुम्हाला असं वाटतं की परत बाजी मारतील? हो. आढळराव पाटील की अमोल कोल्हे? आता अमोल कोल्हे आणि आढळराव पाटलांमध्ये परत एकदा निवडणूक होते, कोण बरं वाटतं तुम्हाला या दोन पैकी? आता तर अमोल कोल्हे बरं वाटतात. बरं, आढळराव पाटील आम्ही मागे 3 निवडून आणलं, आणलं काही नाही, पाणी आणलं नाही. बरं, त्याबद्दल त्यांना मी मागच्या निवडून दिलं 3 वेळा. अमोल कोल्हेनी काय कामं केली? अमोल कोल्हेनी काय करत, काय कामं केले नाही, पण जरा बरं आहे फिरत्यात वगैरे याच्यामध्ये. बरं, चांगलं आहे शेती. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे एकमेकापुढे उभे ठाकलेले आहेत, विद्यमान खासदार अमोल कोल्हे आहेत तर आढळराव पाटील पुन्हा एकदा उभे राहिलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं पुढचा खासदार शिरूरचा कोण असावा आणि कोण निवडून येईल? आढळराव पाटील. का बरं, आढळराव पाटलावर इतका कॉन्फिडन्स का आहे तुम्हाला? कारण की त्यांना राजकारणाचा 15 वर्षाचा अनुभव, 15 वर्ष खासदार होते, राजकारणाचा खूप अनुभव आहे त्यांना, आणि त्यांनी त्या काळात कामं पण केली. अमोल कोल्हे हे उत्तम अभिनेते आहेत, पण ते उत्तम राजकारणी नाहीत, कारण की 5 वर्षात ते इकडं आळंदीमध्ये फिरकले सुद्धा नाहीत. मला वाटतं त्यामुळं 100% आढळराव पाटीलच लागते. शिरूरमध्ये आता आढळराव उभे आहेत परत अमोल कोल्हेंच्या विरोधात, काय वाटतं शिरूरकरांच्या काय मनात आहे? काय हे जो येईल ते येईल, जो येईल ते येईल. परिवर्तन होईल असं वाटतं का? होईल ना परिवर्तन. होईल परिवर्तन? आढळराव पाटील परत कम बॅक करतील असं वाटतंय? शक्यता तर आहे. शक्यता वाटते? कसा माणूस आहे बरं आढळराव पाटील एकंदरीत? आहे चांगले, ते सगळेच चांगले म्हणायला पाहिजे, कोणाला वाईट म्हणायचं? बरं, मग परिवर्तन होईल असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं काका? हो, धडाडीचे नेते आहेत. कोण? आढळराव पाटील. बरं, हो, निवडून येतात, बहुमताने येतात निवडून. कुठल्या गोष्टी त्यांच्या तुम्हाला चांगल्या वाटल्या? चांगल्या गोष्टी म्हणजे आता पहिलीपासून 5-10 वर्षापासून करत आले, आमच्या इकडे नाही, आम्ही तिकडच्या भागातले, पण पक्ष चांगला आहे तो. बरं, आढळरावांची बाजू तुम्हाला मजबूत वाटते? मजबूत वाटते. मजबूत वाटते. आढळराव पाटील उभे आहेत परत अमोल कोल्हेंच्या विरोधात, आहे ना? काय होईल यावेळेस?
नितीन ना ते कोण आदळराव आदळराव जुन माणूस आहे बा बर मग काय कामं केले त्यांनी तुम्हाला असं वाटतं कामं करतात काही आपलं काय बँकांचे आमचे कामं करतात बर मी म्हणतात ना ते बर ते तुम्हाला कामं करतात पचपिडीचे याचे आपलं काय गरज लागते त्याच्यात बर मग यावेळेस सत्ता बदल बदल यावर आपला माणूस येतो बर मंत्र आहे मी बर त्याच्यामुळे लाटवाडी मंत्र लांब नाही बर त्यामुळे आढळराव हा तुम्हाला काय वाटतं आढळराव आढळराव पाटील पाटील काय कामं केले बरं आढळराव पाटलांनी आणि अमोल गोले चार या पाच वर्षात होते त्यांच्या कामाचं मूल्यमापन कसं कराल नाही सांगतो आढळरावांबद्दल सांगा मग नाही त्यांचं पण आढळरावांचं येणं नक्की सीट नक्की तुम्हाला काय वाटतं काय हवा चालू आहे मला काय नाही सर्व सारखेच आहे बर बर दोघांमध्ये आता फाईट होईल असं वाटतं का फाईट होईल कोणतरी एक जण येतेच निवडून येतच पण कोणाची हवा जास्त वाटते आता काय ते सांगू शकत नाही आपण पण हवा सुरू आहे सांगू शकत नाही आता ते काय वाटतं तुम्हाला अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील दोघांमध्ये आता लढत होते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नवीन खासदार कोणाला बघायला आवडेल तसं दोघांचं कार्य चांगलं आहे आढळराव पाटील पण 10 वर्ष खासदार होते तिसरी पंचवार्षिक त्यांची चुकली त्यांचंही काम चांगलं आहे अमोल कोल्हे हा सज्जन माणूस आहे तो त्याचंही काम चांगलं आहे परंतु काही अडचणीमुळं तो लोकांच्या संपर्कात येऊ शकले नाही आता येतील पुढं काम करतील चांगलं काय अडचण नाही यावेळेस परिवर्तन होईल का शिरूर मतदारसंघात होऊ शकतं होऊ शकतं तुम्हाला पटतं का सर तुम्हाला काय वाटतं होईल नाही यावेळेला परिवर्तन होणार आहे परिवर्तन होईल 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 आढळराव पाटील कम बॅक करतील कम बॅक नाही होणार त्यांचं कम बॅक नाही होणार नाही होणार बरं तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकारमध्ये अनेक जण म्हणतात की मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निवडून दिलं पाहिजेत महाविकास आघाडी म्हणती केंद्रात परिवर्तन होणार शिरूरमध्ये काय आहे काय लोकांचा मूड आहे अमोल कोल्हे अमोल कोल्हे का बरं अमोल कोल्हे अमोल कोल्हे म्हणजे चांगलं चांगलं काम आहे त्यांचं फक्त संपर्क त्यांनी यावेळेस ठेवलेलं नाही आहे पण आता यावेळेस पुढे ठेवणार आहेत चांगलं काय तुम्हाला काय वाटतं आढळराव पाटील की अमोल कोल्हे मला तर असं वाटतं दोघंही निवडून आले तरी आमचं इंद्रानगरमध्ये कोणी झालं नाही आता पर्यंत नेमकं तुमच्या आळंदीकरांची आता प्रश्न भरपूर असतात आता ही ट्रॉफिक बघा तुमच्या समोरच आहे बरोबर आहे का नाही चाकणला जर जायचं म्हटलं तरी घरून 2 तास अगोदर निघावं लागतं आतापर्यंत चाकणचा उड्डाण पूल झालेलं नाही बरं गेले 5 वर्ष अमोल कोल्हे खासदार होते त्याच्या आधी आढळराव पाटील होते तेच म्हटलं ना मग अजून परिवर्तन होणार नाही ना अजूनही होणार नाही म्हणजे कोणी निवडून आलं तरी काही काय होणार नाही उड्डाण पूल होणारच नाही हा विषय शिरूरमध्ये आता काही दिवसानंतर मतदान होणार आहे तुम्हाला काय वाटतं आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे 2 उमेदवार आहेत यावेळेस सत्ता बदल होईल का नवीन खासदार मिळेल का तुम्हाला नवीन खासदार होईल तर आढळराव सोडणार आहे आढळराव पाटील आढळराव पाटील बरं का अमोल कोल्हे 5 वर्ष खासदार होते त्यांचे काय कामं केले आणि काय केले नाही तुम्ही काय सांगा आता कसं मोदीचं कामावर लोक जातात सगळं मोदीचं काम चांगलं आहे म्हणून ते मोदीच्या मध्ये येऊन त्याला करणार असं मग यावेळेस आढळराव पाटील कमबॅक करतील असं वाटतंय नाही कमलं कसं म्हणजे यावेळेस निवडून येतील असं वाटतं निवडून येतील 100% ते बरं 100% दादा नमस्ते काय आता भाजी घेऊन चाललेत काही दिवसांनी मतदान करावं लागणार आहे काय शिरूरकरांच्या मनात लोकसभेसाठी मोदी पाहिजे हे महत्त्वाचं आहे ते कोणी असं आढळराव असो ना तर कोणी असो ते अमोल कोल्हे परत उभे तुमचे तसं नाही लोकसभेचं आम्ही वरचा लेवल मोदीचा विचार करतो विधानसभेला कुणाला देऊ शकतो तसं काय मोदींना का मतदान मोदींनी बरंच काही काम केलेले समजा राम मंदिर असू द्या 370 कलम असू द्या ते हटवले हे कोणाचीही ताकद नव्हती आत्तापर्यंत यांनी न होणारी वस्तू त्यांनी क्लिअर केली त्याच्यामुळे आढळराव पाटला हा आढळराव नाही मोदीचा हिशोब बघायचा बरं मोदींचा हिशोब बघायचा दुसरे आहेत आपल्याकडे त्यांनाही बोलायचंय कोण आहेत ते मग असे बोलत होते तुम्हाला बोलायचं तुम्हाला काय वाटतं काय होणार आहे या शिरूर लोकसभा मतदारसंघात यावेळेस बारीक जर विचार केला तर देश पातळीवरती जगाच्या दृष्टीने मोदी हे येणं गरजेचं आहे मित्र काय वाटतं या ठिकाणी आढळराव पाटील उभे आहेत अमोल कोल्हे उभे आहेत कोणाचा पार्ट जड वाटतंय आढळराव पाटीलाची हवा आहे सध्याला बरं कसं काय बरं आढळराव पाटलांची हवा नेमकं काय कामं केले त्यांनी असं भरपूर काय कामं केलेले त्यांच्या गरिबासाठी पण केलेले अजून चालू आहे त्यांचे प्रयत्न तुला काय वाटतं कोण विजयी होईल शिरूरमध्ये आढळराव पाटील विजय झालं पाहिजे आम्हाला वाटतं
की अमोल कोल्हे? नाही तसं काय सांगता येत नाही बरं का. माझ्या मते कसं, जो गरिबाला साथ देईल आणि ज्याच्या भोवती असं अडचणी आहेत त्याच्या जो सोडवेल त्यालाच काहीतरी मतदान करावं. कोण वाटतं दोघांपैकी कोण वाटतं जवळ? तसं नो गॅरंटी, देर इज हाऊ मेनी क्वेश्चन्स, आय नो दॅट पॉईंट. तुम्ही फार शिक्षण झालेलं दिसतंय जुन्या काळातलं. टेलिफोन मध्ये होते. बरं, मी रिटायर्ड झालो आता, शिक्षण वगैरे तसं काय प्रॉपर. मतदारसंघात गेल्या 5 वर्षांमध्ये अमोल कोल्हे होते तुम्हाला काम? 5 वर्ष आढळराव त्याच्यापेक्षा जास्त होते. बरं, आता कार्य दोघांचंही सम आहे, म्हणजे आढळरावांचं जास्त कार्य आहे आणि यांचं जर थोडंसं एकच निवडणूक आलीत निवडणूक. आता तसं काही निश्चित सांगता येत नाही कारण दोन्ही टपमधले आहेत. देर इज नो गॅरंटी हु इज द कमिंग, आय नो दॅट. ओके, थँक्यू. शिरूरचा मूळ काय काय? नाही, मला आढळराव पाटील आहे ना. आढळराव पाटील? हा, आढळराव पाटीलचं मी असं त्यांचे मी असं काम वगैरे करतो ना, काम केले त्यांनी भरपूर. काय काम केले बरं? तुम्हाला फार राग दिसतोय अमोल कोल्हेंवर. नाही नाही, आढळराव पाटीलच मला पहिलेपासून, मी आढळराव पाटीलच मानतो. आढळराव पाटीलांचा कट्टर कार्यकर्ता? हा, मी त्यांचं असं कॉन्ट्रॅक्शनमध्ये मी काम करतो ना. बरं बरं बरं. मग आढळराव पाटीलच परत निवडून गेले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हो, माणूस की चांगला आहे ते. काय सांगाल, आता निवडणूक जवळ आलेली, आढळराव पाटील आहेत, 3 वेळेस खासदार होते, अमोल कोल्हे 5 वर्ष राहिले. हाईट टाईट आहे की काय, कुणाची हवा आहे? हवा पाहायला गेलं तर नक्कीच शिवाजीदादा, मला असं वाटतंय प्रचंड बहुमताने विजय होतील. कारण की एक ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रित होता त्यावेळेस लोकांचं मत पाहता अमोलजी कोल्हे साहेब हे अतिशय बॅकफुटला वाटत होते आणि शिवाजीदादा हे लीडला चालले होते. परंतु काही कारणास्तव लोक म्हणतात की दादांनी गट बदलला, हे केलं ते केलं शिवाजीदादांनी. पण मी सांगू इच्छितो, राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा यांच्या सहमतीने शिवाजीदादांना या ठिकाणी युतीचं तिकीट देण्यात आले. परंतु ह्या ज्या, मला काय वाटतं इथं कोणाची बाजू भक्कम आहे नेमकी? नक्कीच शिवाजीदादा या ठिकाणी, हा खेड तालुका म्हणजे आमदार दिलीप अण्णा मोहिते यांना मानणारा वर्ग आहे आणि अण्णांचं काम पाहता नक्कीच तालुका या ठिकाणी शिवाजीदादांना लीड देण्यात काही मागं हटणार नाही आणि ही जी लीड आहे ही नक्कीच शिवाजीदादांची विजय लीड म्हणून. नक्कीच. तुम्हाला यांचं मत पटते का? खेडमधून ते म्हणतात की आता मोहिते पाटील इथून आमदार आहेत, लीड मिळू शकते आढळरावांना, पटते यांचं मत? 100%. कारण की आमदार दिलीपांना मोहिते पाटलांनी येत्या या 5 वर्षामध्ये 4,100 कोटीचा विकास निधी आणलेला आहे. खेडची जनता ही नेहमी विकासाच्या मागं राहते, त्यामुळं जो खेड तालुक्याचा विकास केला आहे आमदार दिलीपांना मोहितेंनी केलेला आहे. आमदार दिलीपांना मोहितेंनी ज्यांना पाठिंबा दिलेला आहे ते शिवाजीराव आढळराव मोहिते, शिवाजी आढळराव हे 100% निवडून येतील. आता असा इतिहास आहे एकंदरीत 6 विधानसभेमध्ये आहे की खेड तालुक्यात ज्या उमेदवाराला लीड देईल तो उमेदवार हा 100% निवडेल. तर आत्ताची परिस्थिती पाहता 100% शिवाजी आढळराव पाटील हे कमीत कमी 1 ते 1.5 लाखांनी निवडून. फरक जाणवतो तुम्हाला अमोल कोल्हे हे खासदार म्हणून आणि आढळराव पाटलांची एकंदरीत खासदारकीची कारकीर्द बघितलं तर? आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आहे. हे पक्ष फुटीच्या आधी एक मीटिंग झाली होती आमची पुण्यामध्ये, तर तिथं अमोल कोल्हे मतदारसंघात येत नाही, विकास कामाला कुठं देत नाही, पदाधिकाऱ्यांच्या सुखा दुखात येत नाही, ह्याच्यावर भरपूर काय सगळे 6 विधानसभेमधले लोक त्यांच्यावर टीका करत होते आणि गपगुमाने डॉक्टर अमोल कोल्हे हे ऐकून घेत होते. नंतर त्यांनी असं ठरवलं की आम्ही फिरू, हे करू, ते करू, तरी आम्ही, आम्हाला असं वाटत होतं की अमोल कोल्हे हे आम्हाला बरंच लाडलेला खासदार आहे, तो अवकाळी पावसाळखा आहे की जेव्हा निवडणूक येईल त्यावेळेस ते येतात आणि फिरतात. ते एक उत्कृष्ट ॲक्टर आहेत, त्याप्रमाणे लोक त्यांना पसंती करतात. पण हे जे पसंती केली तरी मतामध्ये लोकांचं मत परिवर्तन. मला विजयाची गॅरंटी वाटते का आढळराव पाटलांची? 100% विजयाची गॅरंटी आहे.